नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। सरकारा कंट्रोल करता कसिनो वाले ड्रग्स माफिया कोई सरकाराचो आशीर्वाद, कसिनो कडेन सरकारी दलालीचो दुबाव आणि एक मोठ्या कसिनोचे लशाण मांडवीत येता म्हणून काँग्रेसीचो अलर्ट। दूध पावडर तूप करू म्हणून गोवा डेरीन पुण्यातल्या डेरीक धाडले 61,000 लिटर दूध। 80% दूध पावडर तुपाचो पत्तोच ना, MD जाग करीना, दूध गेले तुपूय गेले, डेरीचे हातात धुपाटणे। मायल्साच्या टॅक्सीवाल्यांची भाडी आडावून पॅसेंजरांक देवोवप सुरू झाला म्हणून टॅक्सीवाल्यांचो व्हिडिओ व्हायरल। दुसरे वटेन सरकाराक बरी बुद्ध जावची म्हणून टॅक्सीवाल्यांची गाराणी। कोलवाळे HDFC चे ATM मशीनूच घेऊन चोरांच्यो फुजो। आदल्याच दिसा खंय 5,00,000 घाल्ले मशीनात, ATMार ना सेक्युरिटी, हे आधी दोनदा लुटला तेच ATM। बांगिणी गार्बेज ट्रीटमेंट प्लांटा आड परत वातावरण तापूंक सुरू। प्लांट नाका ओल्ड गोवा ग्रामसभेत थाराव। कोलवा ग्रामसभेत ड्राफ्ट कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लानाचो विषय तापलो। गालजीबाग पूल उटंगराच्या टेस्टीक फेल। गालजीबाग पुलाकडचो लोलये वटेचो भाग उक्तावणा आदीच कोसळ्ळो। पुलाचे काम सबस्टँडर्ड म्हणून लोकांचो बोवाळ। आणि सध्याच्या सरकाराकडे ना विजन, विजय वचून आयलो दिल्ली। गोय सरकार खंय करतात, केंद्रातल्यांची दिशाभूल विजय म्हणता। NDA वांगडी दुखावल्यात, बाण मारूंक सुरू। गोयचे BJP सरकार कसिनो वाले कंट्रोल करतात। सरकार मांडवीचे तोंडार आणि एक कसिनोचे लशाण हाडूंक सोदता। कॅप्टन ऑफ पोर्ट्सान बावटो दाखयला। हे घडटा आसत जाल्यार सुटकेसीचे दिवप घेवप जालाच आसूये म्हणून काँग्रेसीचो प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकराचो दावो। मुख्यमंत्री परिकार हातून भरवण आसतना सरकार कोण चलयतालो, ताच्या RTI दोकुमेंत काँग्रेसीच्या हाताक लागल्यात। दुसरो मायकल लोबोक हो प्रश्न क्लियर येता की कॅप्टन ऑफ पोर्ट्साचो तूं मिनिस्टर आसा, तूं हेका अप्रुवल आवट ऑफ वे वचून दितलो काय कितें, हें लोकांचें लक्ष आसा। आनी तो जर तूं परमिशन दितलो जाल्यार तूं तो डेफिनेटली देर इज अ एक्सचेंज ऑफ ह्यूज सुटकेसीस विदाउट वीच इट इज नॉट पॉसिबल। गोवर्मेंटाक खबरूच ना जाता लोकांक पिशां काडटा खंयचो एक्ट चालू आसतो। गोवर्मेंटान सांगचें क्लियरली ओल्ड एक्ट चालू आसा की जेन्ना न्यू एक्ट आसा तो एक्टांक प्रोविजन ऑलरेडी सांगलेले आसा की तो आनी एक्टूच ना म्हणून। तू कम ऑल टुगेदर तुम्ही नवीन एक्ट तयार करता, गोवा गॅम्बलिंग एक्ट 2012 क्लियर हेजेर ह्या नोटाचेर हे आसा। म्हणजे हे चीफ मिनिस्टरच्या नांवान जो सरकार आमी तळितळून सांगताले परत परत, दीस इज अ क्लियर कट ट्रूफ। हे CMाक त्या हितूंक त्या परिस्थितींक CM हे अंडरस्टँड जावपा तरी परिस्थिती नाशिल्लो म्हणून एक दुबाव येता। सो त्या हेजेर हे एक्सटेंशन सुद्दां इल्लिगल हे आमी म्हणपाक शकतात। ड्रग्स माफियां बरोबर हे सरकार सामके खंय घुसपला, दिल्लीचे एजन्सींक आणि महापालिकेक दिसता ते पोलिसांक दिसना। तुम्ही सर्रास अशे ड्रग्स अवेलेबल करतात आणि तुम्ही पालकांची जबाबदारी घालून तुमचे हात उडोवपाक सोदतात। इट्स इरिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मुख्य अवर चीफ मिनिस्टर। इट्स इरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट, अनबिकमिंग ऑफ द चीफ मिनिस्टर। मुख्यमंत्र्याक हे सपन आशिल्ले, एक साधो कोणी उलयता जाल्यार सोपताले। तू पालकांक ब्लेम करता, तू पेरंट्सांक ब्लेम करता। इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द डे। यू जस्ट कांट ब्लेम द पेरंट्स, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी। अँड दिस प्रूव्स क्लिअरली दॅट युअर गव्हर्नमेंट इज टोटली इन्वॉल्व्ड इन दिस ड्रग माफिया बिझनेस, इन प्रोटेक्टिंग दॅम, इन प्रोमोटिंग दॅम। प्रुडंटा खातीर व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस। रजिस्टराची सुनावणी लागी येता तशी गोवा डेरी आणि MDA कारभाराची एक एक भानगड भायर। गोवा डेरीचे दूध घेऊन ते बदला दूध पावडर आणि तूप घेऊन म्हणून पुण्यातले एके डेरीक 61,000 मायज लिटर दूध धाडिल्ले। 1.5 वर्स जाऊन गेले गोवा डेरीक, थंयच्यान अजून 80% दूध पावडर आणि तुपूय आयिल्ले ना। पुण्याची डेरी जाग करिना। शॉकाची गजाल म्हणल्यार गोवा डेरी कागाळ करिना, MD चौकशी करूंक सोदिना।
डिसेंबर 2017 गोवा डेअरीच्या सोसायटीकडच्यान खंय मोठ्या प्रमाणात दूध आयले. दूध वाढिल्ल्यान डेअरीन खंय मायज, दुधाची पावडर आणि तूप करपाचे थारायले. उपरांत ते दूध पावडर आणि तूप करपाक म्हणून गोवा डेअरीन पुण्याचे वैष्णवदेवी डेअरीक धाडले. गोवा डेअरीन 61,000 लिटर दूध धाडिल्ले. डेअरीक ताचे बदला 5 मेट्रीक टन दूध पावडर आणि 5 मेट्रीक टन तूप मिळूंक जाय आशिल्ले. मात गोवा डेअरीक आता मेरेन ते पुण्याच्या डेअरीकडच्यान फकत 1 मेट्रीक टन दूध पावडर आणि 1.5 मेट्रीक टन तूप पावला. उरिल्ल्याची जागूच ना. डेअरीतली सुत्रां सांगतात ते प्रमाण काय संचालक आणि अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची MD कडेन चौकशी केली, तो खंय जाग करिना. पुण्याच्या ते डेअरीक दूध पावडर आणि तूप करपाक दिल्ले दुधाची लेखी नोंद खंयच ना म्हूण MD कारभाराचेर आनीक दुबाव. 25 जुलयाक गोवा डेअरीचे आणि MD कारभाराची रजिस्ट्रारा कडेन चौकशी लागी येता तशी हे आनीक एक प्रकरण. दुधय ना आणि तुपूय ना, डेअरीच्या हातात धुपाटणे दिवपाचो कारभार. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी. गोवा माल्साच्या टॅक्सीवाल्यांची भाडी आडोंक पॅसेंजरांक देवपाचो घडणुको आता सुरू झाल्यात. गोयचे टॅक्सीवाले गोवा माल्साच्यो गाडयो आडायतात आणि तांकां परत तांच्या एरियेत येऊंक नाकात म्हणून खंय धमकायतात. हे प्रकार कॅमेरा शूट झाल्यात. दुसरे वटेन टॅक्सीवाल्यांनी सरकाराक बरी बुद्ध दिवची म्हणून गाराणी सुरू केल्या. गोवा माल्साच्यो टॅक्सी आडावन तांचे पॅसेंजर देवपाचे प्रकार खंय सुरू झाल्यात. गोयचे टॅक्सीवाले गोवा माल्साच्या ड्रायव्हरांक खंय धमकयतात, तांकां गाळी घालतात. पळयात मोबायलार शूट जाल्ले हे दोन प्रसंग. CM के पास जाओ और उधर से पता कर लो. सर वो भी बोला नहीं सर, ज्यादा बात करने का नहीं. अभी तक मैंने आपसे ठंडा बात किया, सब समझाया तुमको. हमको क्या करना है वो बताओ सर. अभी हमको क्या करने का है? फ्लाइट है भैया, हमको बता. मैं ऐसा नहीं है, हम भी पेट के लिए है. हम भी लाखों का गाड़ी लेके यहाँ बैठे हैं, कुछ भी नहीं कर रहे हैं. हम आप उधर चले गए वहाँ से गाड़ी ले रहे हैं. एक बार अंकल जाने दो. नहीं सर देखो, हम उनको ना हर एवरी डे वी आर गिविंग देम चांस बिकॉज ऑफ द गेस्ट. अलाउ फॉर द सेक ऑफ. नो नो नो, एवरी डे. नो 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 सर, हमारी फ्लाइट है. आपको पता है हम तुमको गाड़ी दूसरा देता है एक ही रेट में, वही रेट में गाड़ी देते. ठीक है, देवे भाड़े थे. चलो चलो सर, चलो. जाके CM से पता कर लो आप लोगों का रेंज कहाँ से है वो पिकअप करने के लिए, वो आपको बताएगा. समझा? वो दूसरा प्रसंग पड़िया. रितेश कोण सांगला? अरे सांगले ऑनलाईन बुकिंग मेळा मरे. नेक्स्ट टाइम तू घाटी भायलो, नेक्स्ट टाइम हांव येऊ नका. कस्टमर बेस्ट हे करता मरे तू. आम्ही नेक्स्ट टाइम पर आयज येयला फुडें परत येऊ नका. तू खंयच्यान मार हांगा ह्या हॉटेलान परत येवं नाका. तू आयक रे, येवंक नाका. दुसरे वटेन टॅक्सीवाल्यांची गाराणी सुरू. जे कोण गोवा मायल्स हाडूंक सोदतात तांकां खंय देवान पळोवन घेवपाचे. म्हापशा बोडगेश्वराक गाराणें. गोवा टॅक्सी युनियन, जे टॅक्सी चालक गुजरात आज वेरी आज रावा. कोणाच्या मनान आमच्या बद्दल वाईट असा ते तांकां सरळ रस्तो दाखोवचो आणि असेंब्लीक आमच्या वाटेन उलोवन आमचो प्रॉब्लम जो आसा पळय तो सॉल्व करचो. तशेंच जे कोण आमच्या बद्दल वायट चित्ता आनी आमकां फाटी घालूंक सोदता आनी आमचे पांय घालूंक पांय दवरूंक सोदता तांकांय देवान बोडगेश्वराक आमी गाराणें घातला की जे आमचे वायट करता तेंचे सदांच वायट जावं, जे आमच्या खातीर बरें करता तेंचे सदांच बरें जावं. बोडगेश्वराक आमी बोडगेश्वराकूय आमी सांगता की आमचे सगळ्यांचे बरें जावचे. हे आमी गरीब भाव भावबंधू आसा पळय टॅक्सीवाले, तेंचे अख्ख्या गोंयान जितले आहा तेंचे बरें जावचे आनी आमच्या वतीन बोडगेश्वराक आमचो कौल लावचो आनी सगळे आमचे बरें करचे आनी आमच्यो सगळ्यो मनोकामना पूर्ण जावच्यो आनी ज्यांच्यांनी कोणी कितें वायट केलां तांकां तेंच्यांनी भोगचें. श्री बोडगेश्वर महाराज की. टॅक्सीवाल्यांचो एकवटेन दबाव सुरू असताना सरकार आणि लोक मात मायल्साच्या फाटल्यान ठाम रावला. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. कोलवाळे HDFC बँकेचे मशीनूच घेऊन खंय चोरांच्यो फुजो. शेनवारा रात्या हो प्रकार घडला. आदल्याच दिसा 5 लाख मशिनान घाल्ले म्हणून सुत्रां सांगतात. ह्याच ATMR हाच्या पयली 2 चोरी झाल्या, तरीकूय थंय बँकेन सेक्युरिटी दवरूंक नाशिल्लो. तिसरे खेप चोरी मशीनूच घेऊन पळे.
म्हापशेचे पोलीस आता तांका सोदतात. गेल्या फावटी अशी चोरी जाल्लेली आणि त्याच्या पहिली जाल्ली आणि तिसरी फावट आता ह्या फावटी ATMच घेऊन गेले रिक्षेन घालून. माझ्या हिसपान हेजेर बँकेचेच कोण तरी इन्वॉल्व आहात काय दिसता. कित्याक ATMचेर कांयच घड केलेले ना, ATM काय फिक्सिंग नासले, फक्त हलताले. ते कोणाक तरी खबर आसले तसे त्यांच्यानी ATM चोरून गेले. हे बँकेचेर आम्ही फाटल्यान स्टेटमेंट दिलो हांवें की बाबा एक सेक्युरिटी हांगा दवरपाचो म्हणून. तरी सुद्धा त्यांच्यानी त्याचेर कांयच हे करूंक ना, म्हणजे सेक्युरिटी दवरपाचो काय त्याचेर इंट्रस्ट दवरूंक ना. कित्याक हांकां चोरपाची कितें तरी उमेद आसली म्हणून तिका. गेल्या फावटी शेनवारची तशी चोरी जाल्ली आणि आयज राती जाल्या ती शेनवारचीच जाल्लेली आहा. त्या कारणान हे बँकेचेर पयली बँकेचेर जे मॅनेजर आहा आणि त्याचेर जे कोण आहा त्यांचे ऑथॉरिटी त्यांच्यानी पयली त्यांचेर ॲक्शन घेवपाची. त्याच्या शिवाय ॲक्शन घेना ते मेरेन हेंचेर कांय जावचें ना. आणि दुसरें मेन म्हटलें हांव म्हणटा कितें जाणा, PNB हांगा पेट्रोलिंग करपाचे ते पयलीं पेट्रोलिंगाक आसताले, परत देवळान बसून आसताले, पूण आतां ते येयना पुलीस. ते मातशें हांव म्हणटा की PN हेजेर मातशें आणि SP बेगींतल्या बेगीन पुलीस स्टेशनार हे करून हांगासर पुलीस ड्युटेक घालपाचे. बांयगिणी गार्बेज ट्रिटमेंट प्लांटा आड परत वातावरण तापूंक सुरू. प्लांट नाका म्हणून आयतारा ओल्ड गोवा पंचायतीन ग्रामसभेत थाराव घेतलो. ग्रामसभेक आशिल्ल्या सगळ्या लोकांची प्लांटाक विरोध. आम्ही लोकां बरोबर खंय पंचायत मंडळ सांगता. दुसरे वटेन कोलवा ग्रामसभेत लोकांनी ड्राफ्ट कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान भायर मारचो म्हणून थाराव घेतला. And today we passed the resolution saying that we are opposing to the garbage treatment plant at Baingini Old Goa. And second resolution we passed in MUC is to protect the old fortress wall of Old Goa at Baingini in the garbage treatment plant. See, there we had given some technical points saying that the site they selected is on the top. And surrounding there, within the radius of 200 meters, there are many residential areas. Plus schools are there, one mutt is there. And, one hospital also 200 bed hospital is there. So there are a lot of reasons to oppose this. And second, it is a world UNESCO site. The world UNESCO monuments are just around something within the 2 kilometer of radius of the garbage treatment plant. Garbage plant amcha savchana amna milaka barobar asa oppose ketlela panchayatin oppose kela panchayatin sagla lokani all gram sabha to magi tumhi tyanke sangla high court an chala दुसरे वटेन कोलवा ग्रामसभेन लोकांनी ड्राफ्ट कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान भायर मारपाचो म्हणून थाराव घेतलो. कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान म्हणून म्हणतात तो एका सुद्धा कित्याक लोकांचे स्टेक होल्डर मध्ये आणून दिसात करपा जाय. पेपराचे हेजे गायडमेंट जाय जावपा ना. इट हॅज टू बी ब्रॉट बिफोर द पब्लिक पीपल एन्ड एक्सप्लेन देम. लोकांचे भिरां जे घरांत नाही म्हणजे लोक सो दे हॅव टू कन्सर्न द पीपल. आय एम नॉट इन लिव्हिंग इन शिअर बट पीपल फिशरमॅन दे ऑल ऑक्युपेंट दे आर स्टेईंग सिन्स दे आर बर्थ दे आर स्टेईंग देअर. बट इफ दे डिस्प्लेस वर विल दे गो इफ दे आर नॉट शुअर. Development should be done, but not at the cost of the locals. Locals should have to have their say on this regarding the plan. Bureau report, Prudent. Gheviya ek commercial break. तुया इलेक्ट्रॉनिक सिटीचे काम पंचायतीक कळनासतना नेटान चल्ला म्हणून सरपंच बेजार. गावात थंड उदक ना आणि प्रोजेक्ट सायटीर तर मोठी उदकाची टाकी बांधपाचे काम चल्ला. उदका पुरवण कशी जातली काय म्हणून प्रश्न. त्या भायर सिटीत काम धंदो मेळटलो जाल्यार थळाव्या भुरग्यांक कशी केन्ना ट्रेनिंग दितले तेवूय खबर ना. आयज इतल्या जोरान काम चालू असा जाल्यार आमकां खबर ना पंचायतीक की बाबा हांगासर कितें चल्लां. जेन्ना आमकां ग्रामसभेक जावं भायर कोण प्रश्न करतात तेन्ना आमचे कडशी स्वता कडशी उत्तरां आसना की आमच्या क्षेत्रांत हें कितें चल्लां आसा. ताका लागून हांव IT डिपार्टमेंटा कडशी आनी सरकारा कडशी मागता की एटलिस्ट पंचायतीक तरी हे पंचायतीक तरी कळोवपाचें की बाबा हांगासर कितें चल्लां तें. म्हटल्यार इलेक्ट्रॉनीक सिटीच्या नांवान आमच्या गांवाचेर अत्याचार जावपाचो न्ही. सगळ्यांक म्हणजे उदकाची समस्या आमची आजून मेरेन सुटना. 2-2 वरां उदीक येता. ही टाकी पळयत जाल्यार आनीक भंय दिसता. दुसरो आमच्या शेतकऱ्यांचो जसो आमी पयलीं म्हटला की शेतकऱ्यांक आमच्या कितें कॉम्पन्सेशन तुमी करतले तेवूय सरकारान आमच्या सगळ्या लोकांक सांगपाचें. आमची इतलीच मागणी आसा.
आम्ही अजूनही म्हणता की आमका इलेक्ट्रॉनिक सिटी ओपोस ना आमच्या गावाचा उद्धार जातलो हेवूय आमका मान्य असा. म्हटलं ह्यो उद्धार करता करता गावाचेर अन्याय जाता किदें असो एक प्रश्न निर्माण झाला. जमिनीचो एक्झॅक्टली विषय किदें असा? ही जमीन अराउंड 6 लाख स्क्वेअर मीटर त्यांच्यानी एक्वायर केलेली असा. म्हटल्यार सांगपाचें म्हणजे ह्या जमनीचे पहिली मालक आमच्या गावातले खुबशे लोक असा आणि त्यांचे 114 फॉर्म हाऊसचं नावं काढून आय टी डिपार्टमेंटाची आयज सोडलेली असा नावं. म्हटल्यार प्रॉब्लेम किदें की त्यांकां अजून मेरेन त्यांकां विश्वासान कोणी घेवंक ना. त्यांकां जर ह्या जमनीच्या इतली वर्सां ते हांगासर लागवड करी असले त्यांकां सहज अशेंच सायटीक काडले आणि त्यांकां अजून मेरेन कांयच हेचो फायदो जावंक ना. ही इलेक्ट्रॉनिक सिटी करता व्हडले व्हडले कंपनीज येतले, व्हडले व्हडले हांगासर युनिट्स बसतले. आता आमच्या गावांत जावं पेंड्या तालुक्यांच्या भुरग्यांक हांगासर नोकऱ्यो मेळटल्यो हे आश्वासन सरकार दिता. म्हटल्यार तें आश्वासन दिताना जॉब स्किल्ड लेबर जावंक जाय तयार जाल्यार तेच्या खातीर तेंच्यांनी कितें स्टेप घेतला? थिये पंचायत वाठारांत काय बेकायदेशीर बांदकाम चल्ल्यात म्हूण थंयचो लोक एकठांय आयला. भायलो लोक येतात थंय घरां बांदतात, तांची लोकवस्ती वाडत चल्ल्या, भुरग्यांचेर परिणाम जाता म्हूण थिये वाठारांतलो लोक बोवाळ मारता. बेकायदेशीर बांदकामां बेगोबेग मोडची म्हूण मागणी पंचायत खंय लोकां बरोबर. लाला के नाम पे लाइट ऑर्नल है? नहीं, मेरे नाम पे. और उसका नो ऑब्जेक्शन है? हाँ. ये आमचे वाड्याचे जोगे, ये अंडर द इट इज अंडर द टेनन्सी एक्ट. दिस लँड इट हॅज बीन टेकन ओवर बाय दिस मॅन अंडर द टेनन्सी एक्ट अंडर विच वी ही 18K विच इन विच ही कॅनॉट डू एनी डेव्हलपमेंटल वर्क. दॅट इज वॉट वी हॅव कम टू नो फ्रॉम द पंचायत. But here you can see, as you can see, that all this property they are constructing and completing, converting it into a concrete jungle. The panchayat has taken action against these houses, illegal houses. They have taken out demolition notices. But the additional director has, of the director of panchayats has given a stay in the name of unknown people, which are not named in this complaint. We request you all to please take action immediately in the next 2-3 days and demolish all these houses for the betterment of our area. Anga zayte illegal ghara bantat ek and dono zayte bantat, okay, without NOC from any department, even panchayat. Ani banitat ani itle nuisance zala anga sir, ratcha ratcha adun phator udaitat. Amka itli bhiran dista anga burgya zayte bhavtat gaadyani bhavtat ollan ollan uloitat cigarette udtat. सो आमकां सारके डेंजर आहा सर. इतलो येवन थंयसर आमच्या कडेन लग्वी करता म्हणजे ते कितले गडसे आसा पळय, आनी आमच्या भुरग्यांनी ते अजून तसले गड्स येवंक ना. ताका लागून अशें जर तेंची मेजॉरिटी जायत जाल्यार आमच्या भुरग्यांक फाल्यां व्हेरी डेंजर आसा हे. ताका लागून सगळ्यांनी मेळून हेजेर कितें तरी एक्शन घेवंक जाय. कित्याक आनी आतां तेंची अशी आसा की एक एकट्याच्यो दोन दोन बायलो आसा आनी एक एकट्या बायलेची सात सात भुरगीं आसा आनी आमच्या कडेन फक्त दोनूच भुरगीं आसा, तेंची मेजॉरिटी चड आसा. कितें आहा न्हू, पंचायतीन आमी कितें केलां न्हू, सिस्टमॅटिक म्हणजे कितें आहा, कायदे तांकां स्टे हाडल्या, तेंच्यांनी स्टे हाडल्या, पूण आमी तेंचेर केस घातलेल्या. आमी तेंचेर आमकां तेंकां हॅल्प करपाचो ना त्या लोकांक. पंचायत खंय लोकां बरोबर, बेकायदेशीर बांदकामां मोडची म्हूण खंय तांणी पुलीस आनी पंचायत संचालकाक कळयला. आमी तेंकां इलिगलाचेर स्ट्रक्चराचेर डॅमोलिश बी काडली. आतां कितें आसा की तो इतले इलिगल करता की लोकांक दिसता की आमी कांयच एक्शन घेयना. आमी एक्शन घेतली, इवन आमी हेल्थान गेली, हेल्थाक आमी सांगले पर्सनली वचून, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान गेली, पंचायत ऑफ डायरेक्टराक आमी सांगले, सगळ्यांक आमी इन्फॉर्मेशन दिली, तरी पूण हे अशेंच चालू आहा. आनी तेंची स्ट्रक्चरां जी चालू आहा न्हू ती रातचीच चालू आसता चडशी, सॅटरडे एन्ड संडे. इवन आमी पुलिसेक सुद्दां लॅटर केले, पुलीस कितें म्हणटा की तेंची ड्युटी न्हू तुमची ड्युटी, पूण एक्च्युली रातची कितें आहा ती तेंचीच ड्युटी आसपाक जाय. टेनन्सी कायद्या खाला हो जागो एकलो कोण लाला बेपारीचो, ताका आमी मेळपाचो प्रयत्न केलो मात ताचो संपर्क जालो ना. प्रुडंटा खातीर श्यामसुंदर फट्टे. गोयच्या सध्याच्या सरकाराक विजन ना, केंद्रातल्या लोकांची दिशाभूल करप होच एकूच उपक्रम चल्ला. आदलो उपमुख्यमंत्री विजयाचे बाण मारूंक सुरू. सरकार असल्यो गजाली करूंक लागिल्ल्यान खंय एनडीएचे कितलेशेच वांगडी दुखावल्यात. विजय खंय काल दिल्ली वचून ताका मेळून आयलो. सध्या ताका व्याप ना. आयतारा फांतोडीच्या ल्हान भुरग्या बरोबर तो शेतात देंवलो. प्रमोद सावंत
टू क्रिएट हिज ओन गोयकारपण गव्हर्नमेंट हिज वर्जन ऑफ गोयकारपण गव्हर्नमेंट हॅज क्रिएटेड डिस्ट्रस्ट अमंग एन डी ए अलायज इन द कंट्री आय वॉज इन दिल्ली येस्टरडे आय मेट various people from various different political parties, mostly NDA allies, who say that, you know, this action makes them watch their back. I think this government and the people who are heading this government have started a new technique. The technique is to go and mislead the central leadership. Do something which is completely unethical and immoral. And then come to Goa and tell their cadre that this is a decision of the central leadership. When actually the central leadership is not at all involved. So this is the new modus operandi of this government. A government without vision. A government that is only reading out previous contributions of the previous chief minister and which is dismantling his legacy day in and day out. मंत्रिपदाच्या व्यापातल्या भारमुक्त झालेल्या विजयान आयतारा भुरग्यांबरोबर शेतान काढलं. गालजीबाग पूल उटंगरीचे टेस्टिक फेल. गालजीबाग पुलाचो लोलिये वटेचो भाग उक्तावण आधीच कोसळो. पुलाचें काम सापूस सबस्टँडर म्हणून लोक बोवाळ मारतात. लोकांक खंय पळयल्यारूच कळटाले राखणें वडत ना काय ना. शिमीट घालून लोखणाची जाळीशी घालून काम खंय केल्लें वेळ बरो म्हणून कोणाक काय जालें ना. एक काम जें आसा तें सारकें स्टँडर्ड काम ना, सबस्टँडर्ड काम आनीक केन्नाय कसोवंक शकता अशें म्हणून. आनी आज पळयलें ही घटना घडली, बरें जालें इनॉग्रेशन करून वाहन वयची पडली ही घटना घडली म्हण, ना जाल्यार खुबशे लोकांक जिवाक मातशें कितें जावपाक शकता. तुमकां अंदाज कसो कितें आयलो? अंदाज म्हणून कॉमन सेन्स न्ही, कॉमन सेन्स इतलो वेट तो घेवंक शकना ती म्हणून. ताका कांय सपोर्ट कांयच ना, सायडीच्यान सपोर्ट कांय ना, फक्त फातरांचेर आनीक हाजेर उबी गेल्ली जाळी. कॉमन सेन्स यूज केल्यार कोणीय सांगतलो आनीक जितले प्रेशर पडटा आनी इतले भायर सरतालो त्या सायडीच्यान. सो अंदाजान कळटालें कितें ती लोड घेवपाक शकपाना म्हण. पयर 20 तारखेक ह्या म्हयन्याचें उद्घाटन आशिल्लें, मातशें काम डिले जालां म्हूण 8 तारखेक उद्घाटन दवरलां. आनी काल जर हांगा उद्घाटन जर 20 तारखेक जाल्लें आनी जर हॅवी गाडी हांगच्यान गेल्ल्यो जाल्यार गाडी ह्या दर्या हातूंत समुद्रांत भितर पडून लोक मरपाक शकताले. हे गव्हर्मेंट जें आसा तें टोटली फेल लोकांल्या लायफा कडेन खेळटा. अशें लायफा कडेन खेळपाक कोता येना. प्लस हे ब्रिज सुद्दां बांदला, तुवें खूब कडेन क्रॅक आसा. हांगा काळजीपूर्वक बांदकाम जालें ना अशें गांवच्या लोकांनी सगळ्यांचें मत आसा. पूण अशी केसी ह्या रोडान फुडें खंय जावपाक शकता न्ही? अदर पार्ट आहा पण सेम हेचो तोय कॉलेज जावपाक शकता, पडपाक शकता. सो आतां किती मेजर्स घेतल्या? रिकन्स्ट्रक्टेड. हाउ मच टाइम इट विल बी टेकन? हो पूल झालो काय काणकोण कारवार अंत 14 किलोमीटर उणे जातले. पुलाचे उक्तावण 20 जुलयाक जावपाचे आशिल्ले, कांय कारणांक लागून खंय 8 ऑगस्टाक धुकल्ला. लोकांचो वेळ बरो ना जाल्यार उक्तावणा दिसाच मोठे अपकीर्त जावपाचे. प्रुडंटा खातीर बबेश बोरकार. गोयच्या तरणाट्यांक मोटोक्रॉस वा ऑटोक्रॉस ट्रेनिंगाक कायम स्वरुपी ट्रॅप करचो म्हणून अखिल गोंय मोटर स्पोर्ट्स असोसिएशनाचो केंद्रीय मंत्री श्रीपाद नायका मुखार प्रस्ताव. जागो पळयात, ट्रॅक करया म्हणून भाऊन सांगला. असोसिएशनान भारताचो नामनेचो मोटर स्पोर्ट खेळगडो गौरव गील आनी गोयचो नामनेचो मोटर स्पोर्ट खेळगडो फोणेच्या वैभव मराठेचो भोवमान केलो.
भारताचो नामनेचो मोटर स्पोर्ट्स खेळगडो गौरव गिला बरोबर गोयच्या वैभव मराठेचो या वेळार भोवमान केलो. फोणेच्या वैभव मराठेन हालीच जाल्ले INRC सर्तीत पहिली सुवात जोडल्या. ते भायर वैभवान देशभरात बाकीच्यो सर्ती गाजयल्यात. आज आमचे मदी हांगा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद भाऊ असतात. तांचे तर्फे बी आम्ही एक सरकारा कडेन एक हे करपाक सोदतात की हांगाच्या गोयच्या तरणाट्यांक मोटर क्रॉस किंवा ऑटो क्रॉसाच्या ट्रेनिंगे खातीर ट्रॅक आमकां एक परमनंट ट्रॅकूय बी करपाची गरज आसा. आमकां दिश्टी पडटात की भुरगे आपल्याली जी उमेद आसा, आपल्याली जी एनर्जी आसा ही रस्त्याचेर खंय तरी काडपाक सोदतात आनी तातूंतल्यान जीव वगडायतात. अशें न जाता तांकां योग्य कंट्रोल्ड एनवायरमेंटान भितर ट्रेनिंग करपाची तांकां सुविधा मेळची, ताका लागून गोंयान भितर एक परमनंट ट्रॅकूय बी तयार करपा खातीर आमची आमचो प्रयत्न आसतलो. हो स्पोर्ट्स फुडें व्हरात, त्याचबरोबर शर्मादान जो काही विषय केलेला असा एक परमनंट ट्रॅक हांगा जाय जाय काही सगळे स्पोर्ट्साच्यो सुविधा हांगा आसूंक जाय गोंयांत. आमचा प्रयत्न असा म्हणजे जे ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आमची काही आता नॅशनल गेम्स असतात त्या हातूनच्यान ही ह्या वर्षा खंयचे पद्धतीन गेम्स आम्ही करून घेतले आणि त्याच्यानंतर तुझा डिमांड असा तुम्ही एक साधारण जागो पळयात खंय तो बाकीचे फायनान्सचे सरकाराक सांगून किंवा किती करपाचे नंतर करूया. वी हॅव डन दिस इयर, वी गॉट ट्रिमेंडस सपोर्ट फ्रॉम JK टायर ग्रुप अँड द चॅम्पियन्स ग्रुप टू ओपन माय अकॅडमी अँड वी आर ट्रेनिंग अ लॉट ऑफ पीपल अँड इन्क्लुडिंग वैभव हू हॅज कम टू माय अकॅडमी अँड ही हॅज शोन सम ग्रेट रिझल्ट्स नाव करंटली. सो वी आर ओपनिंग आवर अकॅडमी इन कोयंबटोर अँड वी विल कंटिन्यू टू डेव्हलप टॅलेंट अँड ट्रेन लॉट ऑफ यंगस्टर्स ऑल एज ग्रुप्स. प्रुडंटा खातीर सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट तुळशीदास चारी. हे बुलेटीन हांगा सोंपता. ह्यो खबऱ्यो तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंटाच्या वॅबसायटीर लायव्ह मेळटात. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.